तीन तारखेला एक महत्त्वाची बैठक पार पडली ज्याची व्हिज्युअल्स आज आमच्याकडे आहेत. जर ते आपल्याला पाहिजे असतील तर ती देखील आम्ही दाखवणार आहोत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर कोण कुलगुरू काय म्हणाले, म्हणजे ही जी आता बैठक झाली 4 तारखेला, जे आपण जी आरमध्ये म्हटलं होतं की सगळ्या कुलगुरूंशी चर्चा करून एटीकेटी आणि विद्यार्थ्यांच्या पुढं गुणांची सरासरी कशा पद्धतीनं करायची या संदर्भामध्ये आपण निर्णय घ्यावा असं जे लिहिलेलं होतं त्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली. आणि ही बैठक पार पडत असताना त्याचं मिनिट्स देखील माझ्याकडे आहे, ते देखील मी वाचून दाखवणार आहे. तर आता आपलं जर कागद आहे का तो, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्या 13च्या 13 कुलगुरूंनी आपले मत मांडलेलं आहे. त्याच्यानंतर जे जे स्कूल जो परीक्षांसंदर्भातला निर्णय जो घेतलेला आहे तर आपण 31 जुलैपर्यंत फिजिकली एक्झाम घेऊ शकलो असतो. आपल्याला सोलापूर विद्यापीठामध्ये फिजिकल एक्झाम घेणं शक्य नाही. आणि तुम्हाला आता जसं म्हटलं की फार जास्त कोरोना प्रभावित झालेला हा भाग आहे, पण आपण जर ऑनलाईन घेतलं तर आपल्याला काही विद्यार्थी म्हणजे सोलापूर विद्यापीठानं त्याच्यामध्ये असं सांगितलं की आम्ही एक्झाम घेऊ शकत नाही, कोविडची परिस्थिती खराब असल्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांना सांगू देखील शकत नाही. सोलापूरच्या विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत हे चांदेकर सर म्हणून आहेत, जे नागपूर आणि अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. चांदेकर सरांचं आपण जो जी आर मध्ये जो निर्णय घेतला आहे ते तर परिस्थितीने रूप लक्षात येत आहे की ते कदाचित म्हणजे ते बरोबर आहे, कारण परीक्षा न घेण्याचा जो शोध होता कारण परिस्थिती चिरवेत चालली आहे. पण सर इम्प्लिमेंटेशन साठी 2 गोष्टी त्याच्यावर असू दे ना, असे कर ना राहिलेले आहेत. तर कधीतरी आपण जर क्लिअर केल्या जसं एटीकेटीच्या बाबतीतलं आणि प्रोफेशनल एज्युकेशनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीतलं ते जर 2 गोष्टी क्लिअर केल्या ना तर तो जो पहिल्या मीटिंग पासून आपला युनिफॉर्मिटीचा विषय आहे तो विषय एक खऱ्या अर्थाने सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये युनिफॉर्मिटी तो राबवण्यात येईल. म्हणून इथे पॉज कर ना, हा जो मुद्दा आहे त्यांनी मांडला चांदेकर सरांनी तो या मिनिट्समध्ये आलेला आहे, ते पण मिनिट्स मी आपल्याला वाचून दाखवतो.